रशियाकडून युक्रेनमध्ये तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. मारियोपोल आणि वोल्नोखोवा या शहरांमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली. युद्धविरामाच्या पूर्वी युक्रेनच्या नागरिकांनी रशियन सैनिकांना रोखल्याचं पाहायला मिळालं. खेरसन शहरात रशियन लष्कराला नागरिकांनी रोखून धरलं. यावेळी गोळीबार होत असताना रशियन सैनिकांसमोर नागरिक उभे ठाकल्याचं चित्र होतं. रशियाकडून युक्रेनमध्ये बॉम्ब हल्ले सुरूच आहेत. खार्कीवमध्ये रशियाकडनं हल्ला झाला. यामुळे इमारतीला मोठी आग लागली होती. यात प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रशियानं युद्धाच्या 10व्या दिवशी युक्रेनवरचे हल्ले अधिक वाढवले आहेत. ओडेसामध्ये पूल उडवण्यात आला. या हल्ल्यामध्ये हा पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. युक्रेनही रशियाच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहे. रशियन सैन्याचं एक सुखोई विमान पाडल्याचा दावा युक्रेनच्या सैन्यानं केलाय. रशियानं आतापर्यंत युक्रेनवरती 500 अधिक मिसाईल्स डागली आहेत. अमेरिकेच्या पॅन्टेगॉन या संरक्षण विभागानं हा दावा केलाय. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की युक्रेन सोडून पोलंडला गेल्याचा दावा रशियाकडनं करण्यात येतोय. दरम्यान झेलेन्स्की यांनी हा दावा फेटाळून लावलाय. ते कीवमध्येच असल्याचं झेलेन्स्की यांनी सांगितलं. रशियाचा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींच्या घरांवरती हल्ला पाहायला मिळतोय. झेलेन्स्कींच्या घराबाहेर एक रॉकेट पडलं, मात्र यात कोणती जीवित हानी झालेली नाहीये. झेलेन्स्की यांना रशियन सैन्य आणि त्यांच्या गुप्तचर संघटनांकडनं गेल्या आठवड्यात 3 मारण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा द टाइम्सकडनं करण्यात आलाय. युक्रेनमधनं परत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशननं पंतप्रधान मोदींना पत्र लिहून महत्वाची मागणी केली आहे. परत आलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी नियमांमध्ये सूट द्यावी आणि भारतातल्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांना प्रवेश द्यावा आणि त्यांचं शिक्षण पूर्ण करावं अशी मागणी आहे. युक्रेनच्या कीव शहरामध्ये युद्ध सुरू असताना दिमेत्रो आणि अॅना हे विवाह बंधनामध्ये अडकले. काल त्यांनी कीव शहरात नोंदणी पद्धतीनं विवाह केला. भविष्य कसं असेल याची कल्पना नाहीये, मात्र आत्ताचा क्षण एकमेकांसोबत जगण्यासाठी लग्न करत असल्याचं दाम्पत्यानं म्हटलं. पोलंडमध्ये मेडिका सीमेवरती असलेल्या निर्वासितांच्या छावणीत एक इटालियन पियानिस्ट पोहोचला आणि आपल्या पियानोच्या स्वरांनी त्यांना निर्वासितांच्या चेहऱ्यावरती हसू फुलवलं. ऑपरेशन गंगा अंतर्गत आज 3000 विद्यार्थी मायदेशी येतील. आज 15 विमानं या विद्यार्थ्यांना घेऊन भारतात येतील. यापैकी 10 विमानं दिल्लीत तर 1 विमान मुंबईत येईल. रोमानियाच्या बॉर्डरवरती सुखरूप आलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा झाला. कार्तिक त्यागी असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. कार्तिक युक्रेनमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेतोय. पंढरपूरचा प्रसाद शिंदे हा विद्यार्थी काल मायदेशी परत आला. त्यानं पंढरपुरात पोहोचताच घरी न जाता थेट विठुरायाच्या शरणी जाऊन देवाचे आभार मानले. विठुरायाच्या कृपेनंच आपण सुखरूप भारतात परतू शकलो आणि माझ्याप्रमाणे माझे मित्रही लवकरात लवकर मायदेशी येऊ दे असं साकडं त्यानं देवाकडे घातलं. युक्रेनमधील सुपरमार्केटमधनं कोका कोला उत्पादनांची विक्री थांबवण्यात आली. कोका कोला कंपनी रशियामध्ये काम करते, त्यामुळे हा निर्णय झालाय. ऑडिओबुकची सेवा देणाऱ्या स्टोरी टेलनं रशियामधलं त्यांचं काम तुर्तास थांबवलंय. रशिया युक्रेनमधल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झालाय. तर रशियामध्ये फेसबुक ब्लॉक करण्यात आलाय. युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियानं हा निर्णय घेतलाय. पाकिस्तानवर सध्या तालिबान नाराज आहे. पाकिस्ताननं पाठवलेला गहू निकृष्ट दर्जाचा असल्याचं सांगत तालिबाननं पाकिस्तानविषयी नाराजी व्यक्त केली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.